नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। 30 गावातील बेघरांना घरे व जागा द्या, अंजन साळवे, वाळूज संजय काळे। 30 गाव परिसरातील माता रमाई आंबेडकर नगर, साठे नगर, 30 गाव या ठिकाणी या नागरिक, महिला, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण औरंगाबाद जिल्हा अधिकारी यांच्या वतीने महानगरपालिका औरंगाबाद ते पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी 30 गावातील शासकीय जमीन ही प्रस्तावित करत आहे। त्या जागेला विरोध नाही, पण या 30 गाव व ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना 1999 ते 2022 म्हणजे जवळजवळ 23 वर्षे कार्यकाळ म्हणजे मध्ये स्थानिक ग्रामपंचायतने ज्या मागण्या जिल्हाधिकारी औरंगाबाद व सर्व महसूल कार्यालयात गावठाण विस्तार नियमाकुल वस्तीत घरकुल योजनेसाठी जागा मागणी केल्या आहे, या ठिकाणी राहणाऱ्या लाभार्थ्याला द्यावी व नियमाकुल नेमाने करण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। ते प्रस्ताव मान्य करण्याऐवजी औरंगाबाद येथील घरकुलसाठी जागा देण्यात येत आहे। शोकांतिका, कारण या ठिकाणच्या नागरिकांना व बेघर असणाऱ्या 30 गावमधील बेघरांना पहिले घर व जागा ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी घरकुल योजना व त्यांनी बांधलेले घरे ही नियमाकुल करावी अशी मागणी अंजन साळवे माननीय सरपंच 30 गाव या बैठकीला नागरिक, महिला, पालक मोठ्या संख्येने महानगरपालिका औरंगाबाद ते पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी त्याही जागा प्रस्तावित करत आहेत। रमाई आंबेडकर नगर, साठे नगर, 30 गाव या ठिकाणी या नागरी वसाहतीतील सर्व नागरिक, महिला आणि बालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। कारण औरंगाबाद जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या वतीने महानगरपालिका औरंगाबादच्या पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी जे जागा प्रस्तावित करत आहेत त्या जागेला, कारण या ठिकाणी स्थानिक राहणाऱ्या नागरिकांना 1999 ते 2022 म्हणजे जवळजवळ 23 वर्षाच्या कार्यकाळामध्ये स्थानिक ग्रामपंचायतीने ज्या मागण्या केलेल्या आहेत, गावठाण विस्ताराकरिता जागा असेल, घरकुलांसाठी जागा असेल, या ठिकाणी राहणाऱ्या जे वस्ती आहे या वस्ती नियमाकुल करण्यासंदर्भात जे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत ते प्रस्ताव मान्य करण्याच्या ऐवजी या ठिकाणी औरंगाबाद येथील घरकुलांसाठी जागा देण्यात येत आहे। ही शोकांतिका आहे, कारण या ठिकाणच्या बेघरांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे नव्हतं। स्थानिक ग्रामपंचायतीला नियमाकुल व विकासात्मक कामासाठी ज्या जागेची मागणी या ठिकाणी शासनाकडे झालेली आहे त्या जागेला प्राधान्य देण्याच्या ऐवजी औरंगाबाद महानगरपालिकेकडे हजारो एकर जागा औरंगाबाद शहरामध्ये असताना सुद्धा ग्रामीण भागातील जागा त्या ठिकाणी शासनाची जरी जागा असली परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे की स्थानिक ग्रामपंचायतीच्या भविष्यामध्ये वाढणारी जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येकडे दुर्लक्ष केलं आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या विकासासाठी लागणारी जागा जी आहे या ठिकाणी राखीव ठेवण्याच्या ऐवजी दुसऱ्या संस्थेला या ठिकाणी जागा देण्याचं काम शासन करीत आहे। त्या अनुषंगाने आज ही बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीच्या माध्यमातून 30 गावाच्या आरोग्य बचाव कृती समितीच्या माध्यमातून सर्व पक्ष संघटना असतील आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी एक बैठक घेण्यात आली। या बैठकीच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी इशारा देण्यात येतो की आमच्या मागण्या ज्या मान्य झाल्या नाहीत तर लोकशाही मार्गाने जन आंदोलन या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे केले जाणार आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल किंवा इतर ठिकाणी लोकशाही मार्गाने उपोषण करण्याची वेळ आली। लाक्षणिक उपोषण असेल, अमरण उपोषण असेल, जनवान आंदोलन असेल या ठिकाणी उभे करण्याचं मानस आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी या गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत आहे। श्रद्धे बाळासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये एक जन आंदोलन मोठं उभे राहणार आहे आणि त्या जन आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी एक नेतृत्व करणार आहे आणि मी पुन्हा श्रद्धा या ठिकाणी सर्व पक्षांना, संघटनांना विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये आपणही या गोरगरिबांच्या हक्कासाठी लढावं हीच या ठिकाणी अपेक्षा करतो। प्रश्न आहे, कारण या ठिकाणी ही जागा जर आपल्यासाठी राहिली तर येणाऱ्या पिढीला आपण या ठिकाणी काहीतरी देऊ शकतो। कारण या ठिकाणच्या मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण असली पाहिजेत, आरोग्य वाचवण्यासाठी आरोग्य केंद्र असलं पाहिजे, ह्या मूलभूत सुविधेसाठी या जागा आम्हाला हव्यात। कारण ज्यावेळेस एखादी जागा या ठिकाणून जर गेली, येणाऱ्या काळामध्ये स्थानिक ग्रामपंचायतीला जर विकासासाठी जागा लागत असेल तर आम्ही कोणाकडे जागा मागायची? स्थानिक ग्रामपंचायतीने जागा कोणाकडे मागायची? हा प्रश्न या ठिकाणी पडतो। माझी विनंती आहे जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आणि महाराष्ट्र शासनाला की या ठिकाणच्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा त्या ठिकाणी विचार व्हावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर आमच्या पक्षाच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून,
तिसगाव बचाव आरोग्य बचाव कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणच्या सर्व पक्ष संघटनांना एकत्र आणून एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करण्याचा मानस या ठिकाणी आम्ही घेत आहोत। कारण श्रद्धेय बाळासाहेबांच्या माध्यमातून आम्हाला ज्या सूचना आल्या आहेत की या ठिकाणच्या ज्या गोरगरिबांच्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी जे अतिक्रमण करून राहत आहेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी मग त्यासाठी अनुसूचित जाती जमाती भटके जमाती या ज्या सर्व 18 पकड जाती आहे या सर्व समूहाला एकत्र आणून आपण एक आंदोलन उभे केले पाहिजे आणि त्या आंदोलनासाठी आपण सर्वांनी तयार राहिले पाहिजे। कारण आपल्याला जर स्वतःचा हक्क मिळवून द्यायचा असेल स्वतःची अस्मिता जपायची असेल स्वतःची जागा वाचवायची असेल आणि सर्व सुख सुविधा आपल्याला मिळवून घ्यायच्या असतील आपल्या या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल हे स्थानिक ग्रामपंचायतीला आणि शासनाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे। जोपर्यंत आपण स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या तुम्हा आम्हाला सर्वांना न्याय मिळणार नाही हे त्या ठिकाणी सांगतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या बैठका होतील ज्या ज्या मीटिंग होतील त्या मीटिंग मध्ये आपण संपूर्ण कुटुंबानिशी ज्याप्रमाणे आपण मागे 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये 5 वर्षामध्ये ज्या पत्र नारेगाव येथील कचरा डेपो आपल्याकडे येणार होता त्याला विरोध ज्याप्रमाणे आपण प्रतिकार करून या ठिकाणी हकलून दिलेला आहे त्याचप्रमाणे याच्या घरकुल योजनेसाठी प्रस्तावित जागा या ठिकाणी शासन देत आहे त्या शासनाच्या आम्ही त्याला विरोध करीत आहोत। कारण शासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तिसगाव ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता तिसगाव ग्रामपंचायतीच्या मागण्यांना मान्य न करता इतर सुविधांना तुम्ही जागा देण्यासाठी हुकार देता आणि त्यांची प्रस्ताव मान्यता करता त्याच अनुषंगाने शासनाला माझी विनंती आहे की या लवकरच आपण या ठिकाणच्या गावठाण विस्तारेकरिता जे नियमाकुलसाठी मागणी केलेली आहे ती मागणी तात्काळ शासनाने मान्य करावी आणि या ठिकाणच्या राहणाऱ्या प्रत्येक गोरगरिबाला न्याय द्यावा हे त्या ठिकाणी मागणी करतो। आणि पुन्हा एकदा शासनाला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून सर्व पक्षाला संघटनाला एकत्र घेऊन एक जनआंदोलन आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत हे ते बोलून या ठिकाणी थांबतो। जय भीम जय वंशी। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन। Never miss an update.